वेगळी पाहिजे मुझे। आणि हो विश्वास, आपण सुद्धा लवकर डिवोर्स फाइल करून टाकू हा, नाही कारण तू विधीसाठी काहीही करू शकतोस, तिचा संसार वाचवायला। उद्या तू हेही म्हणशील की हे मूल तुझं आहे म्हणून, कुछ भी हो सकता है। ही वाट बघी, लवकरच परत येईल। तुम्हाला आठवत तुम्ही मला किती घालून पाडून बोलायचात ते? Now pay for it. See. अरे तिला थांबवा कोणीतरी प्लीज, वाटेल ते वागते ती, हे खोट आहे सगळं। निखिल शांत शांत हो, इथे बस आपण डिस्कस करूया। मी कसा शांत राहू विश्वास? तू शांत हो, मी बोलतो कागश, मी समजावतो तिला। सत्य काय ते काढून घेण्याचा मी प्रयत्न करतो। आलो मी। तू रडू नकोस, या क्षणाला तू ठाम नाही राहिलास तर माही आबांना सांभाळणं खूप कठीण जाईल। विश्वास गेलेत ना काव्याशी बोलायला, ते तिच्याशी बोलतील आणि खरं काय ते शोधून काढतील आणि आपल्याला कळवतील। ओके, या थराला जायला असं मला कधीच वाटलं नव्हतं। मी माणसं ओळखण्यात किती चुकतो नविधी, मी तुलाही ओळखू शकलो नाही आणि त्या काव्यालाही ओळखू शकलो नाही। निखिल, कोणीच परिपूर्ण नसतं, नाही का? पण अपूर्णही असू नये। मला तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय। आता काव्या जे काही सांगून गेली त्यावर तुझा विश्वास आहे? हो किंवा नाही एवढंच सांग। आपण घरी जाऊ, माई आबांना या सगळ्या प्रकरणाची कल्पना द्यावी लागेल। मी काही कमी जास्त बोलले का? नाही म्हणजे तू जसं सांगितलंस तसंच मी बोलले, तसंच वागले। तुझ्या मनासारखंच तर घडतंय सगळं, अजून काय हवंय तुला? नाही काव्य, तुझा प्लॅन चांगला होता। तू सेंड ऑफच्या निमित्ताने निखिलला घरी बोलवून घेतलंस,
त्याच्या ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्यास आणि मग त्याला बेशुद्ध केलंस. त्यानंतर तू त्याला फसवण्यासाठी एक क्लिप बनवली. पण तू हे विसरलीस का उद्या की त्यानंतर त्या रात्री जे झालं त्याची मास्टर क्लिप माझ्याकडे. त्यामुळे तू निखिलमुळे प्रेग्नंट नाहीस एक तर तुला माहिती आहे नाही तर मला माहिती. तुझ्या अशा वागण्यामुळे या प्लॅनिंगमुळे निखिलच्या मनात द्वेष निर्माण होतोय माझ्याविषयी. तीन वर्ष तुमचा अफेअर होता आणि तुझ्यावर प्रेम केलं, तुझे लाड केले, तुला पॅम्पर केलं. मी काय बोललो? त्याला ओरडलो? तुला ओरडलो? नाही ना. मग आता तू तुझा तिरस्कार करतो, मी काय करू? निखिल हेच शिवकाव्य मी मारलेला पहिला पक्षी. त्या रात्री सेंड ऑफच्या निमित्ताने निखिल तुझ्या घरी राहायला आला आणि त्यांनी विधीचा विश्वास कायमचा गमावला. त्या दोघांमधला गमवलेला विश्वास कधीही परत येता कमा नये. दुसरा पक्ष. आणि आता विधीला निखिलपासून लांब करून तू माझ्याजवळ आणतेस. तू माझा तिसरा पक्षी. मी एका दगडात तीन पक्षी मारतोय का होते समजलं? सेंड ऑफच्या रात्री नेमकं काय घडलं ते सत्य, त्याचे साक्षीदार आणि त्याचे पुरावे सगळं माझ्याकडे आहे का. आणि तुझी आई हिज विश्वास, तिने काहीच केलं नाही. प्लीज प्लीज तिला काही करू नकोस. म्हणशील तसं मी वागेन, तू म्हणशील ते मी करीन. मला तिला भेटायचं एकदा. नक्की. पण काहीही चालाकी करायची नाही. प्रॉमिस? माई, मला मान्य आहे तुझ्या डोक्याला ताप होतोय, पण अशा परिस्थितीत मी काहीच करू शकत नाही. मी तुला एवढंच सांगू शकतो की मी काहीही केलेलं नाहीये. हो, मला माहिती आहे, पण माझी काळजी वेगळी. विधी तुला सपोर्ट करायला आली आणि काव्याने हा नवीन धक्का दिला. मला विधीला विचारायचं की ती यावर किती विश्वास ठेवते. मला तिला विचारायचंय की निखिल असं काही करू शकतो का. हो, निखिलचं 3 वर्षांचं अफेअर जर खरं असेल तर हे रिपोर्ट कशावरून खोट? विधी, केक शॉप मध्ये मी तुला हाच प्रश्न विचारला तेव्हा तू काहीही उत्तर दिलं नाहीस. मग आता का देतीयस? कारण तेव्हा मी माझ्या नजरेतून या प्रकरणाचा विचार करत होते आणि आता या क्षणाला मी काव्याच्या नजरेतून या प्रकरणाकडे बघते. काव्याच्या नजरेतून? हो, ती हे सगळं त्या 3 वर्षाच्या नात्याच्या आधारावर बोलते. तुला आठवतंय ती काय म्हणाली होती? ते तुला माहितीये, आम्ही दोघं एकटे असताना त्यांनी अनेक वेळा इच्छा बोलून दाखवली. काव्या, आपल्याला जर मुलगी झाली ना तर ती अगदी तुझ्यासारखी व्हावी.
ती जे काही करते ते सगळं त्या 3 वर्षाच्या आधारावर करते. ओ, ही एक चूक मला महाग पडली आणि त्याच चुकीचा फायदा काव्या घेते. मी जर काव्यासाठी ती 3 वर्ष कायमची पुसून टाकली तर म्हणजे सगळं विसरणार काव्यासाठी. विश्वासा सांगितल्याप्रमाणे आपण तिला ते फोटो पाठवू आणि मग तिने आपल्याला ती क्लिप पाठव. इतकं सगळं होऊनही मी घरी आले, मग तुला पोलीस घेऊन गेले, तरीही मी घरी थांबले. मग तिच्या लक्षात आलं की आपण काहीतरी मोठा धक्का द्यायला हवा. आणि मग तिने ती प्रेग्नंट असल्याचं सांगितलं आणि तरी सुद्धा मी तुमच्या बरोबर राहील. म्हणजे आता एखादा नवीन ट्रॅप हे असावं. आपण आता हा विचार करायला हवा की ती काय करेल. निखिल, तू हा विचार कर की आणखी वाईट काय घडू शकतं. आपण तिचे रिपोर्ट क्रॉस चेक करूया पण आपल्या गायनोकॉलॉजिस्ट कडे तिचा टेस्ट करू. खरंच तुझ्या या बोलण्याने आम्हाला खूप धीर आलाय. अरे आपल्या गायनाकडे जायची आयडिया परफेक्ट आहे. काव्याला सांगायला हवं. नाही, तिला काही सांगू नको. विश्वास तिच्याशी बोलताय, त्यांचा फोन आला की मग आपण ठरवू काय करायचं ते. हे ठीक आहे, आपण विश्वासच्या फोनची वाट बघू. काव्या निखिलवर तिला प्रेग्नंट केल्याचा आरोप करते. हे आरोप विधी समोर होता, त्याचा परिणाम विधीवर इतका होतो की ती निखिलला कायमचा सोडायचा निर्णय घेते आणि त्यासाठी कारणीभूत ठरतो एक फोन कॉल जो तिला हे सांगतो की काव्याचे रिपोर्ट खरंच प्रामाणिक आहे. तिला निखिल कडून दिवस गेले आहे आणि तो फोन कॉल करतो विश्वास. हॅलो. हा बोला विश्वास. एकटे आहात? हो, एकटे आहे मी. बोला ना. मी काव्याशी बोललो. सेंड ऑफच्या रात्री ती आणि निखिल खरंच एकत्र आले होते. तिथे निखिलला शुद्ध नव्हती पण काव्या खोटं बोलत नाही. काव्याला खरंच निखिल पासून दिवस गेले. माझा काव्यावर अजिबात विश्वास नाही. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय पण या क्षणाला मला निखिल बरोबर राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे तुमचं. आता तुम्ही निखिल बरोबर राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या काव्याला घेऊन आमच्या घरी या. आमची एक फॅमिली गायनाक आहे, तिच्याकडे आपण काव्याला घेऊन जाऊ. म्हणजे मला सत्य पडताळणं खूप सोपं जाईल.
का तुम्ही? नहीं, एकदम बरोबर आहे तुम्ही. मी काम करतो, मी उद्या काव्याला घेऊन येतो तुमच्याकडे. म्हणजे सत्य काय ते कळेल, कारण सत्य काय ते शोधायलाच हवं ना. ठीक आहे. तुझं असणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. काव्याची प्रेग्नन्सी एक्सपोज व्हायला नको, त्यासाठी काव्याने गायनाकडे जायला नको, आणि त्यासाठी आधी निखिलनी काव्याकडे यायला पाहिजे, आणि मग काव्याने निखिलला चेक अँड मी. मी केलंय. ज्या गायनाकडे मी तुला न्यायला हवं होतं तिथे काव्याला न्यावं लागतंय. केवढा मोठा मूर्ख असेल नाही मी. मी किती वेळेला चुका करायच्या आणि तुम्हाला किती वेळेला माफ करायचं. मला माहितीये माझ्या सगळ्या चुक. त्याला काहीच अर्थ नाहीये. आय नो, माझ्याकडनं फार मोठी चुक. साखर नाही. तिथेही माती खाल्ली. दे मी नवीन बनवून आणतो. मला सगळं पुन्हा एकदा नव्याने सुरू करायचंय. तुला हवं असेल तर आपण वेगळे होऊ, घटस्फोट घेऊ. तू घरी परत जा, परत येईन तुझ्याकडे. जोपर्यंत तुला माझ्यातला बदल पटत नाही तोपर्यंत रोज येत जाईन. मला तुझी किंमत समजली. हे आता जे काही चालू आहे, जे काही प्रॉब्लेम चालू आहेत ते संपू दे. पण पुन्हा एकदा नव्याने एकत्र येऊ आणि आपण परत एकत्र आल्यावर जगातली कुठलीच गोष्ट, कुठली व्यक्ती आपल्याला वेगळं करू शकणार नाही याची मी काळजी घेईन. राहुल, हॅलो निखिल, कुठे आहेस तू? काव्या माझा जीव घेणार आहे. आणि त्याआधी तुला भेटायचं आहे. आता या क्षणाला तू आणि मी आपण हे शहर कायमचं सोडून चाललोय. आणि जर तू होकार नाही दिला तर 7 सेकंदात विधी